नमस्कार, माधुरी भुडके या यूट्यूब चॅनल वर आपले मनापासून स्वागत। भाजीला नसेल काही तर पर्याय व्यवस्था म्हणून आपण वर्षभर टिकणारी आणि पारंपरिक पद्धतीची एक रेसिपी पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण ही हरभऱ्याची डाळ 5 तास आधी मिचत घालून घेतली आहे। ती छान अशी टम्म फुगलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर त्यातील संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही डाळ आपण पाण्यातून काढून घेतलेली आहे। या डाळीमधील संपूर्ण पाणी निघून जायला पाहिजे, त्यासाठी आपण हे डाळीचं टोपलं एका बकेटवरती ठेवलेलं आहे, म्हणजे यातील पाणी संपूर्ण निघून जाईल। हा पाटा वरवंट आहे, तो स्वच्छ असा पाण्याने आपण धुऊन घेतलेला आहे। त्यानंतर आपण हे साहित्य घेतलेलं आहे। आपण लसूण घेतलाय, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हा जो आपण लसूण घेतलेला आहे, हा छान असा पाट्यावरती वाटून घ्यायचा आहे, बघू शकता अशा पद्धतीने तो टाकून घ्यायचा आहे। आणि हे थोडंसं पाणी घेतलेलं आहे, आपण पाण्याचा हात घेऊन वाटायचं आहे, इझिली वाटले जाते। बघू शकता आई या पद्धतीने हा लसूण वाटून घेत आहे। आपला लसूण वाटून झालेला आहे। आता त्यामध्येच आपण हे जिरं घालून घेणार आहोत आणि परत वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने। आता आपली लसूण आणि जिऱ्याची पेस्ट तयार झालेली आहे, ती एका वाटीमध्ये टाकून घेऊ आपण। आता आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा अशाच जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही वाटण्याची पद्धत खूप छान आहे। बघू शकता आपला मिरचीचा गोळा वाटून तयार झालेला आहे, तोसुद्धा आपल्याला वाटीमध्ये घालून घ्यायचा आहे। आता आपण हे कोथिंबीर घेतलेली आहे, हे सुद्धा पाट्यावर बघा छान वाटले जाते। थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने छान हे असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने बनवलेल्या वड्या खूप छान होतात, खूप टेस्टी लागतात। पाट्यावर वाटलेल्या वड्यांना काही वेगळीच चव असते। बघू शकता अशा पद्धतीने कोथिंबीरसुद्धा आपली वाटून तयार झालेली आहे, ही सुद्धा आपण एका वाटीमध्ये घालून घेऊ। आता आपण हे डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची, ही डाळसुद्धा आपल्याला थोडा थोडासा पाण्याचा हात घेऊन छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे। थोडी आबोळधोबळ वाटली तरी चालेल। अशाच पद्धतीने संपूर्ण डाळ आई वाटून घेणार आहे पाट्यावरती। आपली संपूर्ण डाळ वाटून तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण यामध्ये हा जे आपण गोळा बनवून घेतला होता तो घालून घेणार आहोत। चवीनुसार मीठ आणि छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या पद्धतीने। अशा पद्धतीने बनवलेल्या वड्याची छान टेस्ट येते आणि भाजीसुद्धा खूप मस्त लागते। आता आई बघू शकता अशा पद्धतीने वड्या घालून घेत आहे। वड्या घालताना थोडा पाण्याचा हात घ्यावा, म्हणजे वड्या छान पटपट घातल्या जातात। अशाच पद्धतीने संपूर्ण वड्या आपल्याला घालून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने संपूर्ण वड्या आपल्या घालून तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद।